राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद सोडणार होते, त्यांच्या जागी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार होत्या, असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. बावनकुळेंचा हा दावा नेमका काय आहे, पाहूया त्या खास रिपोर्टमधून. शरद पवार साहेबांनी जो प्लान तयार केला होता की राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा गौप्यस्फोट, त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीन तापण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते असा दावा बावनकुळेंनी केलाय. त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांची नावं फिक्स झाली होती असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद झेपत नव्हतं, ते मुख्यमंत्री राहिले असते तर शिवसेनेचे 10 आमदारही पुन्हा निवडून येणार नाहीत असं आमदारांचं मत होतं. त्यामुळे भाकरी फिरवण्याचा निर्णय शरद पवारांनी आखला होता असा दावाही त्यांनी केलाय. म्हणजे शरद पवार साहेबांनी जो प्लान तयार केला होता की राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे, हा जो प्लान होता, आत्ता उद्धव ठाकरे आणि अजितदादा, पुढच्या वेळी सुप्रिया सुळेजी आणि आदित्य ठाकरे, असा जो प्लान केला होता. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं होतं, पण ऐनवेळी दादांचा पत्ता कट करण्यात आल्याचा दावा बावनकुळेंनी केलाय. तसंच जिथे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत तिथं शिवसेनेचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता असा गौप्यस्फोट सुद्धा त्यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस हे षडयंत्र करत आहे की राष्ट्रवादीचे 100 आमदार व्हावे आणि शिवसेनेचे आमदार कमी करावे. उद्धव ठाकरे ज्यांच्याकडे मुख्यमंत्री पद होतं त्यांच्या काळात पेन नसलेला मुख्यमंत्री आमदाराच्या लेटरवर 6-6 महिने सही न करणारा मुख्यमंत्री, अशी भीती वाटायला लागली होती. मला खाजगीत आमदार बोलले जे खरं आहे. बावनकुळेंनी ठाकरेंवर गंभीर आरोप केल्यानंतर त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांचं राजकीय ज्ञान कमी असल्याचा पलटवार राऊतांनी केलाय. त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका. मी तुम्हाला सांगतो, बावनकुळे हे एक सद्गृहस्थ आहे, पण त्यांना राजकीय ज्ञान नाही, त्यांना महाराष्ट्र माहीत नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्यांची वक्तव्य फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. एकीकडे राज्यातलं राजकीय वातावरण आधीच आरोप प्रत्यारोपामुळे तापलंय, त्यातच आता बावनकुळेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट जो केलाय त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्याला आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हेही पाहावं लागणार आहे. प्राची कुलकर्णी, साम टीव्ही न्यूज, पुणे.